माझे नाव श्रीनिवास निळकंठ गायकवाड. मी तुम्हाला रोटेशनल मोशन मधला प्रॉब्लेम सोडवून दाखवतो. हॉरिझॉन्टल इज इज फ्रीली रोटेटिंग अबाउट वर्टिकल ट्रान्सवर्सल एक्सिस पासिंग थ्रू इट्स पासिंग थ्रू सेंटर ऍट द रेट ऑफ 100 रिव्हॉल्यूशन पर मिनिट. म्हणजे आपल्याला डिस्क दिले त्या मोमेंट ऑफ इनर्शिया गोष्टी म्हणजे रोटेट होऊ लागले त्याला आपल्याला ते किती रोटेट होऊ लागले ते दिले 100 आरपीएम. 20 ग्राम ब्लॉक ऑफ एक्स पल्स ऑन द डिस्क एंड द एक्स स्टिक्स टू इट्स डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम इट्स एक्सिस. म्हणजे 5 सेंटीमीटर वर एक एक्स पडले तर काय विचारलं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट इट्स एक्सिस दिले आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट द न्यू फ्रिक्वेन्सी आपल्याला पहिल्या वेळी फ्रिक्वेन्सी दिली त्यानंतर आपल्याला वॅक्स ऍड झाले म्हणजे आता फ्रिक्वेन्सी कमी होणार ते आपल्याला किती झाले ते काढायचं ते डिस्टन्स दिले आपण. आता सगळं तर सेमच आहे म्हणजे डिस्क सेम आहे कॉन्फिगरेशन ऑफ अँग्युलर मोमेंट आपण वापरू शकतो. एल वन इज इक्वल टू एल टू करतो त्याचा फॉर्म्युला आय ओमेगा इक्वल टू आय ओमेगा टू. आता ओमेगा वनला आपण 2πn1 पण लिहू शकतो ह्याला 2πn2 2π2π करतो काय n is equal to I1 into n1 is equal to I2 तर आपल्याला कसं काढायचं I1 plus m minus 1 into n2 आपल्याला n1 पण दिले 100 rpm म्हणजे 100 मोमेंट ऑफ इनर्शिया पण दिले 2 into 10 is power minus 4 20 × 10⁻¹² 10⁻¹ 2 × 10⁻²⁰ is equal to plus 2 × 25 50 50 × 10⁻²⁰ म्हणजे 0.5 into n इथं पण येते 2 × 0.5 2.5 ला आपण 5/2 पण लिहू शकतो तिकडे 2 × 100 / 5 = 20 20 आपल्याला n ची व्हॅल्यू मिळते 80